नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे। आता बघू शकतोय आपलं हे तयार आंब्याचं 3.5-4 वर्षाची झाड आहेत, त्याचं हे लोडिंग चालू आहे। बघू शकतोय आता 60 किलोची 21-21 म्हणजे 60 किलोची बॅग असते, त्याच्यामध्ये ही तयार झाडं आहेत। आता ह्यावर्षी ह्या झाडांना तयार झाडं का म्हणायचं, तर एकतर मोठी बॅग, दुसरी गोष्ट ह्या झाडांना आता एक एक दीड दीड डझन, काय झाडांना 2 डझनपर्यंत आंबे येऊन गेलेले आहेत ह्या सीझनला। तर अशा पद्धतीनं आहे। आता आज दिनांक 22 जून 2023 रोजी हे लोडिंग चालू आहे। आता हे लोडिंग म्हटलं तर पारनेरसाठी चालू आहे। आता बघू शकतोय मोठी आपली गाडी आयशर गाडी लोडिंगचं नियोजन चालू आहे। रोपं क्वालिटी बघू शकताय। आता आपल्याकडे 1 ते 5 वर्षामध्ये सर्व प्रकारची झाडं उपलब्ध असतात, फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, शोची आहेत, जंगली आहेत, काय आयुर्वेदिक मसाल्याची अशी सर्व प्रकारची झाडं उपलब्ध आहेत। आपले स्वतः इथं मदर प्लांट्स आपले स्वतःचे आहेत, त्यामुळं बघू शकतो। आता हे आपण असं हे स्वतःचे केशर आंब्याचे मदर प्लांट्स आहेत आपले, हे बघू शकतोय। अशा पद्धतीनं पूर्ण मदर प्लांटचा हा एरिया आहे, पूर्ण नर्सरी व्ह्यू बघू शकतोय। 35 ते 40 एकरात नर्सरी आहे। आता आपण हे एका छोट्याशा प्लॉटवर आहे, इथं हा आपला आंबा मिळतोय। आता इथं आमचे गाडी भरणारे मॅनेजर झाडग्यांना आहेत, आमची टीम आहे, बघू शकतोय। अशा पद्धतीनं आता हे चालू आहे। आता जिथं आपण रोपं घेतोय ते बघूया एरिया थोडासा, हे बघू शकतोय अशा पद्धतीनं रोपं आपली इथं ठेवलेली आहेत। आता नर्सरी मोठी असल्यामुळं शासन मान्यतासुद्धा आहे, जुनी नर्सरी आहे, अनुदानला बिल मिळतंय। आंबा, पेरू, चिक्कू, नारळ, फळबाग कोणती असेल त्यासाठी आपलं बिल चालतंय। आता बघू शकतो ही आपण अशी सिलेक्टेड रोपं घेतली जातात, खराब किंवा कमकुवत रोप बाजूला ठेवलेलं आहे, जे सिलेक्टेड रोप असतंय तेच घेतलं जातं आहे। बघू शकतोय अशा पद्धतीनं अशी सिलेक्टेड रोपं घेतली जातात, पूर्ण ड्रिपवर नियोजन आहे। आता रोपं घेतल्यापासून खड्डे घेण्यापासून ते माल विक्रीपर्यंत सर्व सल्ला व मार्गदर्शन फ्रीमध्ये दिलं जातं, खात्रीशीर रोपं मिळतात। आता आंबा म्हणलं तर आज आता आपण जूनमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे, तर जे जुने शेतकरी आहेत तर त्यांची जी झाडं असतील 2-3 वर्षाच्या पुढची, तर त्यांनी कल्टार संजीवक म्हणून जे मिळतं ते सोडावं, जेणेकरून पुढच्या वर्षी येणारा जो आंबा आहे तो लवकर चांगला आणि जास्त येतो, तर त्यासाठी हे कल्टार संजीवक सोडू शकताय। असं आपण हे जुन्या शेतकऱ्यांना टिप्स ह्या नेहमी देत असतो, त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं आहे। बरेच आपले जे शेतकरी आहेत कस्टमर वर्ग आहे, त्यांच्या ॲग्रोवनला वगैरे बातम्या असतात आहेत, आंबा पेरू याच्यामध्ये उत्पादन घेतलेलं। तर हे सविस्तर सगळं डिटेल चर्चा मार्गदर्शन याच्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा, सर्व माहिती मिळते। तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।